महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांनी डावलेल्या उमेदवारांनी सर्व प्रभागात अपक्षांचे पॅनल लावण्याचा निर्णय घेतला असून खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अपक्षांचा मेळावा रविवारी सम्राट व्यायाम मंडळाच्या पटांगणात होणार आहे. या अपक्ष पॅनलचे नेतृत्व नगरसेवक राजेश नाईक करत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षाचे उमेदवार देखील सहभागी झाले आहेत. त्याबाबतची माहिती नगरसेवक राजेश नाईक, महेश खराडे व अशरफ वांकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. राजेश नाईक म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांनी निष्ठावंत उमेदवारावर अन्याय केला आहे, त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले असून त्यांनी आता प्रत्येक प्रभागात अपक्षांचे पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रभागातील 121 अपक्षांनी माझ्याशी संपर्क साधला आहे, अनेक अपक्ष देखील संपर्कात आहेत, त्यामुळे अपक्षांचे पॅनल सर्व प्रभागात करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. या अपक्ष पॅनलची रूपरेषा ठरविण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी उपस्थित असणार आहेत. येथील सम्राट व्यायाम मंडळ येथे रविवारी सायंकाळी 5 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाईल. सर्व अपक्षांना एकच निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. त्यांनी अपक्षांचे पॅनल तयार करून शपथपत्र देण्याचे सांगितले आहे, त्यामुळे एकच चिन्ह मिळण्यास काहीही अडचण येणार नाही. तसेच मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारचा शेवटचा दिवस आहे. यानंतर अपक्षांचे पॅनल प्रभागनिहाय जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पॅनलचा सर्वांचा विचार येऊन नाव देण्यात येणार आहे. तसेच सांगली शहराचा विकास करणे हाच प्रमुख अजेंडा अपक्षांच्या पॅनलचा आहे, त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे राजेश नाईक यांनी सांगितले. सांगली मिरज कुपार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या उमेदवारांची मुलाखत होऊन उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सर्व पक्षातल्या उमेदवारांच्यावर काही प्रमाणात अन्याय झाला आहे. त्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी सर्व अपक्ष उमेदवार, सर्व पक्षातले उमेदवार एकत्र आम्ही करून अपक्ष आघाडी करून सांगलीचा विकास, सांगली मिरज कोपर महापालिकेचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एवढा चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही सर्वजण एक चिन्ह, एक प्रचार, एक विचारण काम करून झालेल्या पक्षाच्या उमेदवारांच्या जे अन्याय केला आहे त्याच्या त्यांच्या पक्षाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करणार आहे. की आम्हाला जर चिन्ह जर एक चिन्ह मिळालं तर आम्ही राजकीय पक्षाच्या बरोबर तेवढ्या तोडीनं आम्ही नक्कीच हे करू. अपक्षामध्ये आजी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते, चांगले भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यांचे पदाधिकारी, अशी वेगवेगळे सामाजिक याच्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता अपेक्षांची यादी तयार झालेली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता आम्ही बसून ती यादी शॉर्टआउट करतो आहे. यासाठी आम्हाला खासदार राजू शेट्टी यांचं बी सहकार्य मिळते. उद्या त्यांच्या मार्गदर्शनपर आम्ही एक मेळावा घेतला आहे ते सम्राट वाय मंडळमध्ये 5 वाजता. तर 121 लोक आलेले आहेत, परंतु 78 जागाच आपल्याला द्यायची आहेत. 78 121 लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कोण बी निवडा पण ह्या पक्षावाल्यांना आपण धडा शिकूया असं त्यांचं भूमिका आहे.